सरकार हे निर्लज्ज आहे. सत्ताधारी पक्षाला जर आमच्या महापुरुषांविषयी, आमच्या श्रद्धांविषयी जर काही संवेदना नसतील, याचा अर्थ हे सरकार लाचार आहे. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी गप्पा आहेत, डॉक्टर आंबेडकर फुल्यांचा अपमानानंतरही गप्पा आहेत, आणि उगाच गांडुळासारखी जी बळबळ करतायत आमच्या विरोधामध्ये. सर महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, परंतु अजूनही राज्य सरकार की पोलीस प्रशासन म्हणजे सरकार यांच्याकडे रिसर परवानगी मागितली. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन करण्यावर लोकशाही मार्गानं जर बंदी आली असेल तर सरकारने तसं जाहीर करा. असा काही कायदा नियम आला असेल का किंवा आणीबाणी मागच्या ना पुढच्या दारांना कोणी आणली आहे का की महाराष्ट्रप्रेमीना. मी विरोधी पक्ष म्हणत नाही, काल उद्योजीनो जो शब्द वापरला तोच मी वापरतो. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. राज्यातील विरोधी पक्षाचा मोर्चा असं मी म्हणालो आम्ही तयार नाही. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, ज्योतिबा सावित्रीबाई यांचा जो अपमान सुरू आहे, दुसऱ्या बाजूला तिकडे अजूनही कर्नाटकचे बोंबई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत, असे अनेक विषय महाराष्ट्राचे उद्योग हे बाहेर खेचून पळवले जात आहेत. हा महाराष्ट्रावरती खूप मोठा अन्याय होतो, अत्याचार होतो, आणि सरकार गप्पा बसलं. त्याच्यामुळे समस्त महाराष्ट्रप्रेमींना आवाहन केलेलं आहे की मोर्चाला या महाराष्ट्रासाठी. जर हे महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रप्रेमींच्या सरकारला परवानगी नाकारते असं आपण म्हणत असाल, तर मग या राज्यावरती महाराष्ट्रद्रोही सरकार बसलं आहे. ते हे करू शकतात असे उद्योग. खरं म्हणजे सरकारमधल्या लोकांनी सामील व्हायला पाहिजे आमच्या मोर्चामध्ये. हा महाराष्ट्रासाठी मोर्चा आहे. मला असं वाटत नाही की परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल. त्याचे फार वेगळे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेमध्ये उमटतील. मोर्चा जाहीर झालेला आहे आणि तो मोर्चा होईल. सर संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये अशा प्रकारचे महाराष्ट्रप्रेमींचे मोर्चे निघाले होते, तशा प्रकारचा मोर्चा हा निघतो आहे. सर लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं तर आडकाठी विरोधक इतक्या मोठ्या प्रमाणात दबावगट तयार करत आहेत, तरी देखील सरकार गंभीर दिसत नाही आहे या संपूर्ण प्रकरणात. सरकार हे निर्लज्ज आहे. सत्ताधारी पक्षाला जर आमच्या महापुरुषांविषयी, आमच्या श्रद्धांविषयी जर काही संवेदना नसतील, याचा अर्थ हे सरकार लाचार आहे. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी गप्पा आहेत, डॉक्टर आंबेडकर फुल्यांचा अपमानानंतरही गप्पा आहेत, आणि उगाच गांडुळासारखी जी बळबळ करतायत आमच्या विरोधामध्ये, करू द्या. म्हणून तर हा महामोर्चा आहे ना महाराष्ट्रप्रेमींचा, ती पोटदुखी आहे त्यांना. सर ठाकरे गटातील अनेक नेते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, ते शिंदेगडात प्रवेश करतायत. नाशिक दौऱ्यावरती संजय राऊत असताना सुद्धा नाशिकमधील पदाधिकारी आहेत ते आता शिंदेगडात आधीच गेले होते. ते तुमच्या माहितीसाठी त्यातले तीन लोकांची हकलपट्टी मी आधीच केलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले आहेत. एकतर ते दलाल आहेत, जमिनीचे व्यवहार करणारे, त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत. त्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांना प्रवेश करायला लावत आहे. आणि तिसरी म्हणजे लालच, कमी कोटीचे लोक आहेत ते सगळे. त्यांना निष्ठा, श्रद्धा, विचार हा नाही. जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय हा दलाली आहे. मंत्रालयात जाऊन दलाली करणं, व्यवहार करणं, कंत्राटदार ठेकेदारी करणं, ज्याचं सरकार येईल ती तिथे जात असते. 2024 हे सगळे झुंडच्या झुंड परत आमच्या दारात तुम्हाला उभी राहिलेली दिसते. फक्त गळ्यातले हे बदलते दुपट, ही पद्धत आहे राजकारणातली. काही त्यातले हे लोक आहेत सगळे. अर्धे लोक त्यांचे दोन नंबरचे व्यवहार आहेत, दारू, मटके, जुगार, बनावट दारूचे व्यवसाय करणारे काही लोक आहेत, तिकडे तिकडे फिरत असतात. त्यांना कोणत्याही पक्षाशी निष्ठा नाही. हे असे लोक आहेत, अगदी व्यवस्थित त्यांचे तक्ताण तपशील आम्ही देऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचं जाण्याचं दुःख आम्हाला नाही. ज्या दिवशी हे सरकार पडलेलं असेल त्या दिवशी
ते बेवा होतील आणि परत आमच्या दारात उभे असतील, आम्ही त्यांना घेणार नाही. आरोप करताना सत्सद बुद्धी जागृत असावी असं मुख्यमंत्र्यांनी काल टोला लगावला विरोधकांना. म्हणजे महाराष्ट्र प्रेमी जनता जर महाराष्ट्राच्या संदर्भात काही बोलत असेल त्याला सत्सद बुद्धीचा काय, बुद्धी असायला पाहिजे, ती कशी असावी ह्याला काही बंधनं नाहीत. महाराष्ट्रासाठी बुद्धी असायला हवी.